बघितलं ना आपला पांडुरंग, आपल्याला ज्याचा उत्सव जिथं असेल तिथं बोलून घेतो. आपल्या पांडुरंगाचं प्रेम लय आपल्यावरती. काय सुंदर काकडा, ते पण वासकरांच्या त्या चाली होत्या. मी तुम्हाला जाताना म्हणलेलं वासकरांच्या फळातली लोक आहेत, चालीवरनं ओळखलं. कारण की त्यांच्या चाली मला माहीत आहेत. आमच्या आरफळकराच्या दिंडीच्या म्हणजे त्यांची दिंडी असते, त्यामुळे त्या चाली वगैरे सगळं माहीत आहे. सकाळपासूनच उठलो तसंच ऐकलं, तेव्हापासूनच ओढ लागलेली. पहिलं वाटलं रेकॉर्डवर लावलं आहे, नंतर कळलं की नाही. मग आलो मस्त, त्या लोकांना तर इतकं पोटभर खाऊ घातलं आहे ना, सगळी मराठी माणसं. आणि नवरात्राचा काकडा होता, तर आता आपण जायचं आहे आपल्याला आपल्या डेस्टिनेशनला. आज गडकनाथ म्हणून देवस्थान आहे, 30-40 किलोमीटर असेल. तिकडं जायचं आहे, लिफ्ट घेत जायचं आहे. काल पाऊस खूप झाला, रस्ते अजून ओले आहेत. तर चला जाऊयात रस्त्यावर, पुढे भेटूयात. एकदम बारीक रोड आहे, क्वचित गाडी येते एखादी. बघूयात आता अशाच पूर्ण प्रवास अशाच रोडने आपला. बारीक बारीक छोटे छोटे रोड आहेत, वाट बघायची तास तास, दोन दोन तास. मग एखादा लिफ्ट देतो. लकुंडीसारखी लोकं भेटायला पाहिजेत, तिथं फसाफसा लिफ्ट मिळाल्या, फसाफसा एकदम अखंड. हे असं खेडेगाव आहे एकदम आतमध्ये, गुट्टल म्हणून एक खेडेगाव आहे. त्या खेडेगावातनं उसा उसातून रस्ता आहे, आणि अशात लिफ्ट कोणच देत नाही. कोण लोक असं म्हणजे अशिक्षित लोक आहेत, एकदम एकदम अशिक्षित. मागं लकुंडी अशी लोक होती तशी अजिबात नाही आहेत. इथं गडकनाथ म्हणून देवस्थान आहे, खूप छान मंदिर आहे. आपण तिकडं आलो आहे, तोच काळ 1000 वर्षपूर्व. पण आता संध्याकाळी 6 डायरेक्ट बस आहे, मग त्यामुळे 25 रुपये देऊन शेवटी कंटाळून बसने आलो. आता माघार जायला डायरेक्ट 6 वाजता बस आहे. त्याच्या आधी कोणी लिफ्ट दिली तर ठीक होईल, एवढ्या गाड्या इथे दिसतात. मस्त मंदिर आहे, खूप वेगळ्याच प्रकारचं मंदिर आहे, शंकूसारखं मंदिर आहे. इथं याचा इतिहास आहे, मी आता वाचतो. हा स्वल्पा स्वल्पा युट्यूबर, लिटल युट्यूबर, पुणे हिंदी. आता थोडा थोडा आता आबा सलमा क्यों आया या. हे एक वेगळ्याच प्रकारचं मंदिर आहे, नुसता शिखर असल्यासारखं मंदिर आहे, हे खूपच भारी आहे. आपण बॅग ठेवूयात कुठेतरी आणि मंदिर पाहूयात. मंदिर वेगळ्या प्रणालीचं आणि खूपच सुंदर मंदिर आहे. इथं मकर प्रणाल आहे, वाव. याला असं मंडोवर विंडोवर सगळं शिखरातच घातलंय. देतानाच मंदिर असं त्रिकोणी केलंय, लय मस्त आहे. आपण बॅग ठेवून बघूयात. समोर आहे ते कुंड होता नदी, आणि त्याच्या काठावरती हे कल्याण चालुक्याने बांधलेलं मंदिर आहे. मंदिर खूपच आवड होऊया, सुंदर आहे. Thank you.
असला भयानक कर्कश आवाज सोडला ना आईला ही कन्नड लोकांना आईला ही चिकटा पायर चिटका लागलाय तिथं विग्रह आहेत आपल्या ते जायचे असा हात धरलाय तिने त्याचा युद्ध झालं ही विरगळ आहे मंदिरावर तिथंच विग्रह आहेत कुबेरासारखा व्यक्ती आहे पोट ढेर पोट एकदम बाकी मंदिरावरची मूर्ती काम इकडं बाहेर नाही आहे त्यांनी हो ग आतमध्ये सुंदर अशा मूर्ती आहेत सूर्याची विष्णूची सरस्वती दुर्गेची मूर्ती आहे आणि हा मंडप खूपच सुंदर आहे वाव इथं बसायला आणि मध्ये ही रंगशिळा ह्या रंगशिळेवरती नृत्य वादन गायन असे प्रकार व्हायचे मध्ये आणि कडेने अशी लोकं बसायची सगळे मंदिर खूप छान आहे आज दसरा असल्यामुळे उत्सव आहे इथं देवीची मूर्ती आहे खूपच भारी आहे केवढा मोठा मंडप आहे रंगमंडप आणि आपण जसं मागं बघितलं ते खांब तशा प्रकारचेच आहे फक्त एवढे मऊ नाही ते इकडे देवीची मिरवणूक आहे पाण्याने सजावट चालली ये मिरवणूक होते क्या मिरवणूक यात्रा ओके लोक ये क्या देवी का मिरवणूक होता क्या ये देवी के लिए बन रहे ओके ओ कडे बाजू मे लगाने का हो 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 हे असं पानांची सजावट केली आणि मध्ये मोकळी जागा आहे तिथं देवीच्या कडेने ते सजवणार इथं पानं जास्त उगवतात आणि लोक खातात पण ओ दुर्गा माय ना हा सूर्यनारायण आहे सूर्यनारायण कसा ओळखला तर इथं सात घोडे त्याचे 1 2 3 4 5 6 7 सात घोडे फक्त सूर्यनारायणच्या रथाला असतात हा एक प्रकारचा रथ आहे आणि ही सूर्यनारायणची सुंदर अशी मूर्ती आहे लोकांनी हळदी कुंकुलन सगळा चेहरा हे केलाय पण मूर्ती कुठंच आक्रमण नाही झालं इकडं कुठंच तुटलेली नाहीये एकदम नख वगैरे दाखवले इकडं माग मकरमुख आहे काय सुंदर मूर्ती आहे केस कसे दाखवले बघा करली करली सूर्यनारायणची मूर्ती फक्त सरळ असते अशी आणि कडेचं कापड बघ असं दाखवलंय एकदम असा लहर मध्ये पुणे बहुत दिखा है ये बताता बाद में ये पहले चलता मैं बताता आपको बहुत मंदिर देखा और भी देखना गणेश है
इथं कुठंच आक्रमण झालं नाही, त्यामुळं मंदिर शाबूत आहे, जसंच्या तसं शाबूत आहे मंदिर. आक्रमण झाल्यामुळं मंदिर पाहिल्यामुळे छान वाटतंय ना, की मूर्त्या जशा तशाच अजून, फक्त याच्यावरती बारीक काम नाही आहे असतं. आणि ह्या देवकोष्टकात अशा मूर्त्या ठेवल्यात. अंदर का घर पर है ना. हाँ 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 ठीक है, ये निकलता श्वास माझे शेणात भरलेत. इकडे एक विग्रह है, खटवांग है. जकणाचार्य क्या जकणाचार्य का स्टोरी येळो जकणाचार्य कटाळा जकणाचार्य यान स्टोरी यान स्टोरी जकणाचार्य शिल्पी 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 जकणाचार्य ये है क्या. ओके लिखे हाँ यान ठीक है. लिपि 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 ये जकणाचार्य के बारे में कुछ तो बताओ. जकणाचार्य बना ये मंदिर ना, उनका बेटा था ना कोई तो, और एक और यार डंकनाचार्य डंकनाचार्य उसमें क्या हुआ था स्टोरी, दोनों में झगड़ा हुआ था ना बच्चों का. और स्टोरी ये जकणाचार्य स्टोरी जकणाचार्य इंडिया का महाशिल्पी. हाँ जकणाचार्य पूर्ति माहिती गोत्तिल्ल नलगे माहिती गोत्तिल्ल. ओके ओके सरी सरी डंकनाचार्य अना जकणाचार्य जकणाचार्य स्वल्प 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 जकणाचार्य उनका बेटा क्या डंकनाचार्य स्टोरी. यान विग्रह मूर्ति जकणाचारी हे ना कन्नड 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 करत बट्टा माहिती इल्ल मला आयला लोक कुठे एक पुराण का मंदिर है. पुराण का मंदिर है इसका. ये गड़गेश्वर मंदिर बोलता है. इसमें पांच प्रमुख देवता है, सबसे एक सूर्यनारायण गणपति ईश्वर दुर्गा देवी महाविष्णु पांच प्रमुख देवता है. इधर उसका अपोजिट का ही नंदी है. वो भगवान हम ईश्वर का पूजा करने के बाद में नंदी का पूजा करने का बहुत आवश्यकता है. तो इधर भी पंचनदी संगम है, तुंगा भद्रा वरदा धर्मा उमोदती पंचनदी संगम है. ये हमारा ये है ना सूर्य नारायण का दृष्टि संगम के द्वार से है. ओके उसके हम कर्म करने का वक्त उधर किया तो भी वो सफल होता है, मोक्ष जाता है. जकणाचार्य 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 का तो मेरा थोड़ा पता नहीं पता नहीं. ओके ओके ठीक है. जकणाचार्याची मस्त कथा आहे, मी ऐकली आहे, तुम्हाला नंतर सांगतो जरा बसल्यावर कुठं तरी. आतमध्ये विग्रह आहे, इथे पाच लिंग आहेत. ही विष्णूची मूर्ती आहे. वाव नाक तोडलं याचं शांतीप्रिय लोकांनी. काय मूर्ती आहे पण वाव देवा काय सुंदर आहे. आतू शंख चक्र गदा आणि कमरेवर हात नागशिल्प आहेत. या ना सरस्वती. ओके हातात पुस्तक आहे म्हणजे सरस्वती. आणि त्या खाली तिचा सरस्वतीचा मोर दाखवला आहे, हंस दाखवला आहे. हंस अकिरस मी पुण्याचे आया. अच्छा वाव ही खूपच सुंदर. अच्छा 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 वाव हे सरस्वतीचं वाहन आहे, मोर दाखवला आहे. मोर गळ्यातली माळ दाखवली अशी बाईक. वाव तिचा हातात पोती दाखवली, शरबशिल्प आहे अशी आहे. मगरवरती गंगा दाखवली नाही, कोणीकडे गंगा दाखवल्यास. ही चंद्रशिळा वरती विधानाला सुंदर असं चक्र आहे. रामकृष्ण खूपच सुंदर मंदिर आहे, खूप म्हणजे खूप भारी मंदिर आहे. आवाडाव्याच्या आवाडाव्या मंदिर आहे, भलं मोठं
आणि सुश्रुतीचं मंदिर आहे, जास्त तोडफोड नाही आहे. ही एकच मूर्ती तेवढी तुटकी आणि ती, बाकी सगळ्या मूर्त्या अखंड आहेत, अभंग आहेत एकदम. आज दसरा असल्यामुळे दुर्गेची पूजा, दसरा आहे आज. दसरा दसरा को क्या बोलते कन्नड में? कन्नड में क्या बोलते दसरा को? दॅट मीन्स नवरात्री. नवरात्री. हातात शंख आहे, शंख चक्र गदा शुक्र. दुर्गा दुर्गावर महिषासुर मर्दिनी आहे. महिषा आहे, महिष थोडा इधर आहे. ओके, ही महिषासुर मर्दिनीची मूर्ती आहे, पण ही लोक दुर्गा म्हणतात. हातात शिवाच्या इकडं प्रतीक आहेत आणि विष्णूचे प्रतीक आहेत. मागं जी कथा सांगितली ती कथा आहे. मूर्ती अभंग आहे, महिषासुर मर्दिनी आहे, आणि हा विष्णू आहे आपला. हातात माळ आहे, गदा आहे, चक्र आहे, शंख आहे, आणि अशी मान वर केली. कमलाची केस झाली काय की अकराव्या शतकातलं मंदिर आहे. जवळपास 1000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, 900 ते 1000. 1000 वर्ष हे मंदिर जशा तसं टिकून आहे. काय स्थापत्य बघा, ना सिमेंट, ना चुना, काहीच नाही, फक्त दगडांचं लॉकिंग सिस्टीम. ही समोर तुंगभद्रा आहे भली मोठी. चला तर आता इथनं टेन्शन एवढंच आहे, कसं जायचं कसं. आलो मी इकडं बस नाही, पण आता अरे संध्याकाळी 6 बस आहे. आणि एकदम खेडेगाव होतं, एकदम म्हणजे एकदम भयानक खेडेगाव, बारका रस्ता सिंगल. जिथं 2 एसट्या समोरून आल्या तर त्या पांढऱ्या शेळी काळ्या शेळीसारखी कथा होईल अशी आहे. तर आता थोडा इथं बसतो मस्तपैकी, आणि पुढे एक दुसरं मंदिर आहे तिकडं जायचं आहे. क्या आप मेरे को लेके घूम रहा है इतना सारा? इथं आम्ही चाललो रस्त्याने, रस्त्यात मला हे मंदिर दिसलं हळहळीचं. खूप मस्त मंदिर आहेत या भागात, सगळीकडे अशी मंदिरं पसरलीत. आणि ड्रिंकिंग वॉटर, पाणी नीर ड्रिंकिंगला. नॉट अलाउड. ओके, गडकनाथपासनं 3 किलोमीटर चालल्यावरती ह्या भावाने आपल्याला लिफ्ट दिली. भाऊ देवासारखा धावला. अना निने हेसुर येन नमेसुर गिरीश. गिरीश पुरा गिरीश पीजी पीजी. ओके, चेन्नागे दे. चलो बहुत अच्छा हुआ आपसे मिला. आय लव यू. बाय. अच्छा जाना नाश्ता किए, चाय पिए? बाय 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 बाय, लव यू, आय लव यू टू. फोन आला कोणा तरी. तर असं आहे, अत्यंत खेडेगावात आपण घुसलेलो आहे. हा ना जी, हॅलो. आत्ता मी इकडं ह्याच्यात आहे, कुठं